दिस न्यूज इज कोस्पॉन्सर्ड बाय एम ढुमणे ज्वेलर्स। नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तारसा ग्रामपंचायत परिसरातून वाहणारी सांड नदी सध्या पूरस्थितीत असून येथे असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे। मात्र अशातही स्थितीत काही बाईक चालक पुलावरून दुचाकी चालवत नेण्याचा धोकादायक प्रयत्न करीत आहे। नागरिकांनी याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केल्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता पोलीस पुलावर तैनात करण्यात आले आहे। सुदैवाने यात अद्याप कोणी वाहून गेल्याची घटना घडली नसल्यानं नागरिकांचे अतिधाडस त्यांच्या जीवावर उठू शकतं हे नक्की। आता आपण आहोत नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तारसा नदीवरील पुलावर। आपण बघू शकता का तारसा नदीच्या पुलाला पूर आलेला, सलग तिसऱ्यांदा पूर आलेला आहे आणि ह्या नदी काठावरील जी शेततळी आहे आणि शेतीची धानाची रोवणी झाली आहे पूर्णपणे। आपण बघू शकता की माझ्या डाव्या बाजूला शेतातील पूर्ण जे धान लावली होती ते पूर्णपणे धान भिजलेली आहे, पूर्णपणे वाहून गेलेली आहे, हे आपल्याला दिसत आहे। पुन्हा आणखी माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की जे कामं वगैरे आहे नदीवरती, लोक ये जा करत आहेत, लोक ये जा करून राहिले आहेत। आणखी डाव्या साईडला बघता तर इकडेसुद्धा धानाची जी रोवणी झाली आहे पूर्णपणे वाहून गेलेली आहे आणि लोकसुद्धा या रस्त्याने ये जा करत आहेत। अशा प्रकारे आपण इथे पाहू शकता। एक असं ठिकाण जिथे आहे विनम्रता, विश्वासार्हता आणि आपलेपणा, चोख सोने आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण एम ढोमणे ज्वेलर्स। खास शुभविवाहासाठी आपल्या सौंदर्याला साजेशा सोने चांदीच्या अलंकारांचे विशेष कलेक्शन, राणी हार, शाही हार, मंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या, कर्णफुले, वेडिंग रिंग आणि ठुशीच्या असंख्य व्हेरायटी उपलब्ध। आमच्या शोरूमला भेट देऊन आजच निवडा तुमच्या आवडीचे दागिने आणि करा वाटचाल समृद्ध भविष्याकडे। आमचा पत्ता 47C हिमालया एक्सेलेन्स, पोलीस चौकीजवळ, प्रतापनगर चौक, नागपूर। संपर्क करा 9423412458 किंवा 0712229018।